डीसीपी विनीता साहू के दस्ते ने एक सटोरी से नगद 6,86,000 रुपए सहित कुल 11,56,000 का माल बरामद किया है। गिरफ्तार आरोपी का नाम राजेश बल्लारे बताया गया है। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार पुलिस ने गुप्त जानकारी के आधार पर कल रात राजेश बल्लारे के घर पर छापा मारा। पुलिस ने जब छापा मारा तब आरोपी राजेश बल्लारे अपने घर में मोबाइल के जरिए कल्याण नामक मटका तथा पाकिस्तान सुपर लीग के दौरान खेले जा रहे क्रिकेट मैच खाईवाली लगवाड़ी कर रहा था। आरोपी राजेश के घर से पुलिस ने नगद 4,86,910 रुपए के अलावा कार सहित कुल 11,56,910 रुपए का माल बरामद किया। उल्लेखनीय है कि इस कार्रवाई से पहले पुलिस ने मानवता नगर में कार्रवाई करते हुए रुपेश परसोडकर तथा आशीष परसोडकर नामक दो भाइयों को कल्याण मटके की खाईवाली करते हुए पकड़ा था। उस दोनों से पूछताछ में पुलिस को मुख्य आरोपी राजेश बल्लारे के बारे में पता चला और उसके खिलाफ कल रात कार्रवाई की गई। पुलिस ने परसोडकर भाइयों से 24,000 रुपए का माल बरामद किया था। या प्रकरणामध्ये दिनांक 1/3/2019 रोजी दुपारी जवळपास 12:01 दरम्यान आम्हाला ही माहिती मिळाली के रूपेश दामोदर परसोडकर त्यांच्या भाऊ आशीष दामोदर परसोडकर हे त्यांचे टीव्ही टावरचे जवळ मानवता सेवा नगर येथे असते घरामध्ये कल्याण मटका जुग याच्याकरिता खायवाडी घेत आहे। त्या अनुषंगाने झोन 2 विशेष पथक नागपूर सिटी पोलीस यांनी त्यांचे घरी धाड टाकून जे पूर्ण सट्टेचं साहित्य होतं तसेच त्याच्यासोबत येथून रोख रक्कम 18,000 हे सगळं काही मिळून 24,020 रुपयाचा मुद्दे माल त्यांनी हस्तगत केला आणि इथून माहिती काढली असता आणखीन एक माहिती मिळाली की हे जे खायवाडीची रक्कम होते ते जे मेन त्यांच्या बुकी आहेत किंवा मेन त्यांच्या जे सट्टा जुगार खेळणारा जे आहे ते राजेश प्रेमलाल बल्लारे उर्फ मुन्ना बल्लारे तो घेत होता आणि त्यांचे घरी धाड टाकली असता आम्हाला एकूण 4,86,910 रुपये कॅश तसेच त्यांची होंडा अमेज गाडी ज्याच्यामध्ये त्यांनी सट्ट्या खेळणारा साहित्य सगळं ठेवलं होतं आणि त्याचप्रमाणे इतर सट्टा खेळवणारा साहित्य हे सर्व मिळून 11,56,910 साहित्य आम्हाला तिथून जप्त करण्यात आला। त्याचप्रमाणे असेही आढळून आला की तो क्रिकेट मॅचेस यांच्यावर सुद्धा सट्टा खेळवतो आणि त्याचे सुद्धा बॅटिंग याची खायवळ करतो आणि रिसेंटली जे पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिका यांच्या T20 मॅचेसची सिरीज झालेली होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी क्रिकेट बॅटिंग खेळवली होती आणि त्याच्यामध्ये खायवळी घेतली होती।